अजय आपल्या माता पित्यांचा एकुलता एक मुलगा होता. तिघे मिळून शेतात काम करत असत. काही दिवसांपूर्वीच अजयच्या माता पित्यांचा स्वर्गवास झाला होता. अजय आता या जगात एकटा पडला होता. आई बाबांच्या जाण्यानंतर मला असं वाटतं की आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही. मी समजू शकतो अजय, मी किती एकटा पडलो आहे रे. घर सांभाळू की शेती हेच समजत नाही. अरे तुझी शेगडी खराब झाली होती ना, रिपेअर करून घेतलीस का? नाही रे आई, शेगडी रिपेअर करण्या एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. एक चूल बनवण्याचा विचार करतोय. अजय स्वतःसाठी एक चूल तयार करतो. काही दिवस या चुलीवरचं जेवण बनवीन म्हणतो. थोड्या दिवसांनी नवीन शेगडी विकत घेता येईल. चुलीवर जेवण शिजवण्याच्या नादात अनेक वेळा अजयचं बोट भाजलं जाई आणि कित्येक वेळा धुरामुळे त्याला खोकला येत असे. अजय अनेकदा जळलेलं करपलेलं अन्न खात असे. एक दिवस अजयला शेतातून घरी यायला उशीर होतो. घरात काहीच अन्न शिजवलेलं नाहीये. भुकेमुळे अजयच्या पोटात कावळे उडत होते. रडवेला झालेल्या अजयला आईची आठवण येते. आई, तू असतीस तर मला असं उपाशी पोटी झोपावं लागलं नसतं. माझं नशीबच फुटकंय. रडत रडत अजय खिचडी शिजवतो. खाऊन झाल्यावर खिचडी तशीच चुलीवर ठेवून झोपी जातो. दुसऱ्या दिवशी काल रात्रीची खिचडी अतिशय चविष्ट बनली होती. थोडी शिल्लक राहिली असती तर आजही खाता आली असती. हा कुकर इतका वजनदार कसा झाला? मी तर काल सगळी खिचडी संपवली होती. अजयने कुकर उघडून पाहिला तर त्याला कुकर खिचडीने काठोकाठ भरलेला दिसला. अजयला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्याला असं वाटतं की चुकून त्याने काल रात्री खूप जास्त खिचडी बनवली असावी. अजय खिचडी खातो आणि शेतात गेल्यावर खाण्याकरता थोडी सोबत घेऊन जातो. अजय, आज तर अतिशय चविष्ट जेवण आणलं आहेस तू. चांगलं जेवण बनवायला शिकलास वाटतं. त्या रात्री अजय भाजी आणि भाकरी बनवतो. भाजीची कढई चुलीवरच ठेवलेली असते. जेवण झाल्यावर जेव्हा अजय चुलीवरून कढई खाली उतरवतो तेव्हा कढई भाजीने काठोकाठ भरलेली असते. आज तर मी एवढी भाजी बनवलीच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय आमटी बनवतो. उरलेली आमटी गावकऱ्यांना वाटून टाकतो. अजय, मी हे काय ऐकतोय? तू रोज गावकऱ्यांना जेवण वाटतोस. काही दिवसांपूर्वी तुझ्याकडे तर शेगडी रिपेअर करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तुला एक गुपित सांगू? चल माझ्या बरोबर. ही पहा माझी जादूची चूल. यावर मी अन्न शिजवतो तेव्हा कढईतले अन्न संपतच नाही. चुलीवरून चढई खाली उतरवली तरच जेवण संपतं बर का? ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण तू गावकऱ्यांना फुकट जेवण का देतो आहेस? तू याचा मोबदला घेऊ शकतोस. तुला भरपूर पैसे मिळतील. नाही जय, मला खूप पैसे नाही मिळवायचे. माझ्या वाईट काळात या चुलीने माझी खूप मदत केली. मला वाटतं तिच्या माध्यमातून मी देखील तेच करावं. गरजू लोकांची मदत करावी. तू वेडा आहेस का? मी तर म्हणतो एक हॉटेल सुरू करूया. मी तुझा मित्र आहे अजय, तुझ्या भल्याचाच विचार करतो आहे. जय आणि अजयने मिळून हॉटेल सुरू केलं. त्यांची चांगली कमाई होऊ लागली. जास्त मेहनत न करताच पैसे मिळत आहेत हे पाहून जयला आणखीन हाव सुटली आणि ती चूल त्याला कशी मिळवता येईल याचा विचार करू लागला. अजय, तू कधी हा विचार केलायस की जर आपण या चुलीच्या सहाय्याने इतके पैसे कमवतो तर दोन चुली असतील तर आणखी किती पैसे कमवू शकू? पण जय, याची काय गॅरंटी की दुसरी चूल देखील जादूची असेल? तू बनवून तर पहा, काय माहित कदाचित पुन्हा एकदा चमत्कार घडेलही. अजय आणखीन एक चूल बनवतो. पण जेव्हा त्या चुली खाली पेटती लाकडं घातली जातात तेव्हा त्या आगीमुळे ती चूल जळून जाते. अरे हे काय झालं? नक्की काय घातलंस तू या चुलीत? मी तर अगदी तशीच चूल बनवली होती जशी मी आधी पहिल्यांदा बनवली होती. उद्या पुन्हा बनवूया. अजयने दुसरी चूल बनवली पण दुसरी चूल सुद्धा जळून गेली. जयला खूप राग आला आणि तो अजयच्या अंगावर ओरडू लागला. एक साधी चूल तुला बनवता येत नाही. अरे त्यात काय झालं, तुझ्याकडे चूल आहेच ना.
पैसे कमवायच्या लालसेमुळे वेड लागलाय तुला। हाव तुला सुटली अजय, तुला असं वाटतच नाही की मला दुसरी चूल मिळावी, म्हणूनच तू मुद्दाम चुकीच्या पद्धतीने चूल बनवत आहेस। अजय तिथून बाहेर पडला। अजयला ना पैशांची लालसा होती, ना तो त्याचा पैसा जयपासून लपवू इच्छित होता। त्याने आणखीन एक चूल बनवण्याचं ठरवलं, पण ही शेवटची चूल असेल। जर ही चूल सुद्धा आगीने जळून गेली तर पहिली चूल जयला देऊन तो शेतीच्या कामात लक्ष देणार होता। अजयने पहिल्या चुलीसारखीच दुसरी चूल सुद्धा बनवली, ती हॉटेलमध्ये ठेवली आणि झोपी गेला। हा अजय, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर करणार आहे, याच्यावर विसंबून राहिलो तर मी कधीही शहरात जाऊन पैसे कमवू शकणार नाही। जयने पाहिलं की हॉटेलच्या स्वयंपाक घरात चूल ठेवलेली होती, त्याने ती चूल उचलली आणि आपल्या घरी घेऊन गेला। दुसऱ्या दिवशी, अजय बाळा उठ, उठ अजय, उठ। हा काय झालं? जय गाव सोडून पळून गेलाय। काय? जयच्या घराला कुलूप आहे, तो आपलं सगळं सामान घेऊन शहराकडे निघून गेला आहे असं लोक सांगत आहेत। बाळा, हा धक्का सहन होत नाहीये का? नाही बाबा, मला तर जयच्या नशिबाचं हसू येत आहे। असं का बाळ? त्या बिचाराला वाटलं असेल की जादूची चूल चोरून शहरात जाऊन भरपूर पैसा कमवेल, पण जादूची चूल तर मी काल रात्री माझ्या घरी नेली होती, तिला पाहून तशीच दुसरी चूल बनवायची होती। तो बिचारा तर नवीन चूल घेऊन पळून गेला, माहित नाही तिच्यात जादू असेल किंवा नाही। तिकडे जय शहरात एक दुकान सुरू करतो, हॉटेलच्या प्रसिद्धीसाठी मोठमोठे फलक लावतो, मोठ्या आनंदात किचन मध्ये जाऊन चुलीवर भाजी बनवण्याकरता लाकडं पेटवायला सुरुवात करतो। आधीच्या सर्व चुली प्रमाणे ही चूल देखील आग पेटताच जळून खाक होते। जय चुलीला आणि आपल्या नशिबाला दोष देत डोक्यावर हात ठेवून रडू लागतो। बनियापूर गावामध्ये जिथे हरी सिंग आपली पत्नी, बहीण व मुलगा बंटी सोबत राहत होता, हरी सिंगच्या घरामध्ये एक अतिशय जुनं जात होत, ज्यावर धान्य दळून देण्याचे काम हरी सिंग करत असे। बाबा, हे जात किती जुने आहे? बाळा, माझ्या आजोबांनी हे जात तयार केलं, माझ्या बाबांनी यावर धान्य दळलं आणि आता मी पण यावरच धान्य दळतो। बाबा, मी पण मोठा होऊन याच जात्यावर धान्य दळीन। हरी सिंगच्या शेजारी रामलाल राहत असे, त्याची दुधाची डेअरी होती, जिथे तो दूध, दही, तूप अशा गोष्टी विकत असे। परंतु रामलाल या सर्व वस्तूंमध्ये खूप भेसळ करत असे। भेसळ युक्त सामान विकून रामलालने खूपच पैसे कमवले होते। लाला रामची मुलगी मनोरी आपल्या श्रीमंतीचे नेहमीच प्रदर्शन करत असे। एके दिवशी बंटी पिठाचे पोते आपल्या डोक्यावर घेऊन कुणाच्या तरी घरी देण्यास निघाला होता। वाटेत त्याची व मनोरीची भेट झाली। बिचारा बंटी, कुरूप कुठला? धान्याची पोती वाहून वाहून तुझी उंची कधीच वाढणार नाही, तू बुटकाच राहशील। तू तुझी चिंता कर, काळजी घेण्यासाठी माझे बाबा समर्थ आहेत, त्यांनी माझ्या लग्नासाठी लाखो रुपये जमा करून ठेवले आहेत, तू मात्र लोकांची दळणं दळून दळून गरीबच राहणार आहेस। चल निघ इथून आणि पीठ पोचवून ये, दळीद्री कुठला। बंटी दुखी होऊन रडत रडत घरी पोहोचतो आणि सगळ्या गोष्टी आईला जाऊन सांगतो। आई, ती मनोरी माझी टर उडवत होती, मला गरीब आणि मजूर म्हणून चिडवत होती। बोलू दे बाळा, तिला जे बोलायचं आहे ते बोलू दे, ज्याच्या जवळ जास्त पैसे आहेत
तो सुखी असेलच असे नाही, सुख पैशाने मिळत नसतं। राखी पौर्णिमा जवळ आली होती। लालाराम जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्लॅन करीत होता। राखी पौर्णिमेच्या दिवशी साजूक तुपाची खूप विक्री होते। यावेळी तूप बनवताना फक्त 100 ग्रॅम साजूक तूप आणि 900 ग्रॅम केमिकल घालून तूप बनवेल, मग काय फायदाच फायदा होईल। लाला रामने राखी पौर्णिमेच्या दिवशी भेसळ युक्त तूप विकून खूप पैसे कमवले। तिथे गावामध्ये भेसळ युक्त तूप खाऊन अनेकांची तब्येत बिघडली। गावातील एकाने भेसळ युक्त तूप विक्रीची तक्रार पोलिसांकडे केली। दुसऱ्या दिवशी भेसळ युक्त अन्नाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने लाला रामच्या दुकानावर धाव टाकली आणि अन्नामध्ये भेसळ केल्याबद्दल लाला रामला 50 लाखाचा दंड भरावा लागतो। लाला रामचं दुकान कायमच बंद पडत आणि लाला रामच्या घरामधले सगळे पैसे संपून जातात। लाला राम बघतो की हरी सिंगचे जाते खूपच छान धान्य दळते आणि दळण दळून हरी सिंग खूप पैसे कमवतो। हरी सिंगने आपल्या बहिणीचे लग्न धूमधडाक्यात लावून दिले। एके रात्री लाला राम आपल्या बायकोला म्हणतो, आपल्याला या गावामध्ये काहीही मान सन्मान नाही राहिला। चांगलं होईल की हे गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जाऊ, पण जाता जाता या हरिसिंगचे पूर्ण वाटोळे करून जाऊया। लाला राम रात्री हरिसिंगचे जाते चोरतो आणि आपल्या परिवारासहित भीमपूर नावाच्या गावामध्ये पळून जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हरी सिंग आणि त्याचे कुटुंब जागे होता तेव्हा त्यांना कळते की जाते चोरीला गेले आहे। हरी सिंग तर दुखी होऊन रडू लागतो। माझ्या वाड वडिलांचे जाते कोणी चोरून नेले? अहो असा धीर सोडू नका, जाऊन जात शोधा। बंटी आणि हरी सिंग पूर्ण गावामध्ये आपले जाते शोधतात परंतु त्यांना काहीच मिळत नाही। ते दोघे निराश होऊन जंगलामध्ये जातात। बाळा आता आपल्याला आत्महत्येशिवाय काहीही पर्याय नाही। तुझ्या आत्याच्या लग्नामध्ये सगळे पैसे खर्च झाले आहेत आणि जात नसेल तर आपण काय कमवणार? तेवढ्यात बंटीला जमिनीवर काहीतरी चमकताना दिसत। बाबा तिथे काहीतरी चमकते आहे। दोघे मिळून तिथली जमीन थोडीशी खोदून काढतात। पाहतात तर काय, तिथे एक जाते पुरलेली असते, त्यांच्या जुन्या जात्यापेक्षा देखील जास्त चांगली। ही जात तर खूप जुनी वाटते। असे वाटते आहे की पूर्वीच्या काळी कोणीतरी हे जाते इथे पुरून ठेवले होते। जातं घेऊन बंटी आणि हरिसिंग घरी पोहोचतात। आता पाहूया की या जातेने दळण होते की नाही। असे म्हणून हरिसिंग मुठभर गहू जात्यामध्ये टाकतो आणि जाते फिरवू लागतो। पण पाहतात तर काय, पिठाऐवजी जात्यामधून सोने बाहेर पडू लागते। अरे बाबा इतकं सारं सोनं, मला वाटतं की हे सोनं देणारच जात आहे। सोनं देणाऱ्या जात्यामुळे हरिसिंग आणि त्याचा परिवार खूपच श्रीमंत होतो। बंटी एके दिवशी आईला म्हणतो, आई मी भीमपूरच्या सिनेमा हॉल मध्ये मी फिल्म बघायला जातोय। जा पण वेळेत परत ये। बंटी जेव्हा भीमपूरच्या थिएटर मध्ये पोहोचतो तेव्हा त्याला मनोरी दिसते। अच्छा मनोरी तुम्ही आता या गावात राहता काय? आता आम्ही देखील खूप श्रीमंत झालो आहोत, कारण आमच्याकडे आता एक जात आहे जे सोनं देतं। मनोरी
आई घरी जाऊन ही सगळी हकीकत आपल्या वडिलांना लाला रामला सांगते. बर, अशी गोष्ट आहे तर त्या गरीब आणि दळिद्री हरिसिंगला सोनं देणार जात मिळालं आहे तर. ओरी, तू काळजी करू नकोस, उद्या ते जात आपल्या घरात असेल. त्याच रात्री लालाराम नदी वाटेने लपत छपत आपल्या आधीच्या गावात येऊन पोहोचतो आणि हरिसिंगच्या घरात घुसून सोनं देणार जात चोरून नेतो. ते जात होडीत ठेवून नदी वाटेने भीमपूरच्या दिशेने जाऊ लागतो. दिवस उगवण्याच्या वेळी लालाराम नदीच्या मधोमध पोहोचला होता. लालाराम त्या जात्यात एकाच वेळी 10 किलो गहू टाकतो. जात्यामधून इतकं मोठ्या प्रमाणात सोनं निघाल्यामुळे सगळी होडी सोन्याने भरून जाते. होडीला इतक्या सगळ्या सोन्याचा भार सहन होत नाही. होडी सोबत लालाराम देखील नदीत बुडतो आणि त्याचा मृत्यू होतो. म्हणूनच म्हणतात ना, करावे तसे भरावे.